जे स्वतःच एका राशी बन्सल नावाच्या महिलेने केलेल्या आरोपानुसार स्वतःच बलात्काराचे आरोपी आहात आपण, आपल्याला काय अधिकार? नमस्कार, मी संजना घाडी, शिवसेना पक्षप्रवक्ता. आत्ताच काही वेळापूर्वी बंडखोर गद्दार खासदार राहुल शेवाळे यांनी माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या चारित्र्यावर केलेला आरोप पाहिला. खरं तर गेले 2 दिवस ज्या पद्धतीने आदित्यसाहेबांनी या असंविधानिक सरकारची कोंडी केलेली आहे, ज्या पद्धतीने शिंदे आणि फडणवीसांचं मिंदा झालेलं सरकार, मग त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सन्मानस्थानांचा झालेला अपमान असो, महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न असो, उद्योगधंदे त्या ठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्या ठिकाणी पाठवण्याचं कटकारस्थान असो, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी केलेला जमीन घोटाळा असो, या सगळ्या गोष्टीचा समाचार अत्यंत प्रभावीपणे माननीय आदित्यसाहेब ठाकरे त्या ठिकाणी अधिवेशनात घेत आहेत. आणि अशा वेळेला त्यांच्यावर अशा पद्धतीचे बेतुके आरोप झाले नाहीत तर नवलच, पण खासदार राहुल शेवाळे यांनी स्वतःच्या खासदारकीचा उपयोग करून त्या ठिकाणी पवित्र संसदेमध्ये अशा पद्धतीने माननीय आदित्यसाहेबांवर अफवाची राळ उठवण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांच्या संविधानिक पदाचा विचार करणं गरजेचं होतं. त्यापेक्षाही उपर की जो व्यक्ती आपल्या बायकोशी प्रामाणिक राहू शकत नाही, ज्या नेतृत्वाने, ज्या पक्ष नेतृत्वाने त्यांना घडवलं, त्यांना एवढं मोठं केलं, राजकारणात विविध संधी दिल्या आणि आज एक नगरसेवक, एक खासदार अशा अत्युच्च पदाला नेऊन सोडलं, त्यांच्याशी तो त्या ठिकाणी प्रामाणिक राहू शकत नाही. हा सामान्य जनतेशी काय प्रामाणिक राहणार? आणि केवळ कोणाच्या तरी मोबाईलवर AU दिसलं आणि त्याचे तुम्ही अर्थ लावत फिरताय, किंवा पोलिसांना त्याचं काम करू द्या ना. तुम्ही आदित्यसाहेबांवर आरोप लावणारे कोण? जे स्वतःच एका राशी बन्सल नावाच्या महिलेने केलेल्या आरोपानुसार स्वतःच बलात्काराचे आरोपी आहात आपण, आपल्याला काय अधिकार माननीय आदित्यसाहेबांवर बोलायचा? आधी मला वाटतं साहेबांकडे उत्तरं मागण्यापेक्षा आपला हा व्हिडिओ मीडियावर फिरतोय. हे खासदार, हे भारताचे खासदार संसदेत भारताचे प्रश्न मांडताना दिसत आहेत बघा आपल्याला, याची जरा लाज शरम बाळगावी. आपण कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय, त्यात काय तथ्य आहे, पोलिसांना पोलिसांचं काम करून द्या, पण आपण